हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सारिकाज आर्ट फंडाज. आज माझ्या चॅनलचा बर्थडे, म्हणजेच आज माझ्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाले. तर आज मी तुम्हाला माझ्या आवडीचं एक प्राणी शिकवणार आहे, पेपर क्रम्बलिंगचा ससा. या खेळण्यातल्या सश्याला बघून आमच्या माऊच्या पिल्लांचे रिॲक्शन बघा. एक घाबरलाय, एक क्युरिओसिटीने बघतोय. प्रीटी जमती, तू घाबरला. सॉफ्टी कोण आहे? कोण आहे? शशा आहे. तुमच्यासारखं छोटं छोटं आहे. छोटं छोटं आहे. पेपर क्रम्बलिंगचा ससा करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं साहित्य आहे मेडिकेटेड कॉटन, सीझर, फेविकॉल, ग्रीन, पिंक, ऑरेंज कलर, मार्बल पेपर, व्हाईट कलरचं कापड, गुगली आईज. आता आपण पेपर क्रम्बल करणार आहोत. पेपर क्रम्बल करताना जो आवाज येतो तो लहान मुलांना खूप आवडतो. आपण एक लहान ओव्हल आकाराचा गोळा करून घेतला आहे. त्याचे जे पेपर्स असे बाहेर येतील ते आतल्या बाजूने चिपटवून घ्यायचे, म्हणजे आपला गोळा घट्ट तयार होईल. आता आपण एक थोडा मोठ्या आकाराचा गोळा तयार करून घेतोय पेपर क्रम्बलिंगचा. हा ओव्हल केलाय, हा थोडा गोल करायचा आहे. ह्याच्यासाठी मी 2 पेपर वापरलेत. आता या गोल गोळ्याच्या वरच्या बाजूला थोडे जास्त फेविकॉल ओतून घ्यायचे. आणि हा ओव्हल गोळा ह्याच्यावर वरच्या बाजूने चिकटवायचा आणि थोडा वेळ धरून ठेवायचा. सशाची शेपटी चिकटवण्यासाठी आपण मागच्या बाजूला फेविकॉल लावून घेतोय आणि एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे पेपरचा, पेपर क्रम्बलिंग, आणि हा इथे चिकटवायचा. आता आपण पेपरचा एक घट्ट रोल करून घ्यायचा आहे. या रोलचं शेवटचं टोक फेविकॉल लावून चिकटवून घ्यायचे. आता या रोलचे 4 समान भाग कापून घ्यायचे. प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला ससा कसा छान करायचा ते समजेल. सशाचे 2 पुढचे आणि 2 मागचे पाय दोन्ही बाजूनी चिकटवून घ्यायचे. 4 पाय चिकटवून झाले की हा कापूस छान पिंजून घ्यायचा. थोड्या थोड्या भागाला फेविकॉल लावायचे आणि कापूस चिकटवून घ्यायचे. आणि असा हलकेच दाबून घ्यायचा, म्हणजे तो निघणार नाही. डोक्याचा कापूस चिकटून झाला का पाठीला सुद्धा फेविकॉल लावायचे मागच्या गोळ्याला कागदाच्या. आणि तिथे सुद्धा छान गुबगुबीत कापूस लावून घ्यायचा, म्हणजे आपला ससा सुद्धा छान गुबगुबीत होईल. हो की नाही? आता आपण पाठीप्रमाणेच हाताला सुद्धा कापूस चिकटवून घेतोय आणि थोड्या थोड्या वेळाने असा हा कापूस थोडा दाबून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे एकसारखा कापूस लागतो. जिथे सशाचे पाय आहेत तिथे आपण थोडा जास्त कापूस लावून घेणार आहोत, म्हणजे ते पायसुद्धा उठून दिसतील. शेपटीच्या जागीसुद्धा कापसाचा एक गोळा लावून घेऊया चिकटवून. सशाची पाठ गोल असते म्हणून आपण ह्याला आणखीन कापूस लावून घेणार आहोत पाठीच्या भागाला. फेविकॉल लावून चिकटवायचं आहे. एक कापसाचा गोळा करून तो पुढच्या बाजूला लावून घ्यायचा. सशाचं असं निमुळतं तोंड असतं ते दाखवण्यासाठी. फेविकॉल सुकला की सशाला नीट आकार द्यायचा आहे, नीट असं व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित आकार द्यायचा आहे. सशाचे कान करण्यासाठी आयदर आपण कपडा वापरू शकतो, कपडा कापून कानाचा आकार कापून वापरू शकतो, किंवा कापसाला सुद्धा कापून कानाचा आकार देऊ शकतो. आपण फेविकॉल लावून कान चिकटवत आहोत. कापसानेच केलेला तो जास्त छान दिसतोय. आता आपण दोन्ही बाजूला फेविकॉल लावून हे गुगली आईज लावून घेऊया, चिकटवून घेऊया. अभी कागदाचे असे आकार कापून
कानाच्या आतल्या बाजूनी लावून घेऊया. गुलाबी रंगाचा एक ओव्हलाकार कापून नाकाच्या जागी लावून घेऊया. अशा प्रकारे ओठ सुद्धा चिकटवून घेऊया. आता आपण अजून एका न्यूजपेपरला गाजराचा आकार देऊया. भेळेच्या पुडीसारखी घट्ट पुडी करून चिकटवून घ्यायची. या आकाराला ऑरेंज कलरचा पेपर गुंडाळून आणि चिकटवून घेऊया. हिरवा कागद अर्धा कापून त्याला कात्री मारून घेऊया. अशा प्रकारे ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. लाल लाल डोळे छान, छोटे शेपूट मोठे कान. पाल खाऊन फुकतो टुम, चाहूल लागताच पळतो धुम. सो फ्रेंड्स, माझा हा सारिकाज आर्ट फंडाच्या बर्थडेच्या दिवशी केलेला पेपर क्रमलिंगच्या सशाचा एपिसोड व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.